रजिस्टर कार्यक्रम घेण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयाच्या पुढाकाराने घेण्यात आलाय येथील पाटील सभागृहात आयोजित या कार्यक्रमासाठी सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना कॅन्सर संदर्भात शपथ प्रतिज्ञा देण्यात आली यावेळी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य सहसंचालिका सौ तायडे मॅडम म्हणाल्या मानवी शरीराला प्रामुख्याने तीन प्रकारचा कॅन्सर होतो तो म्हणजे तोंडाचा स्तनाचा आणि गर्भाशयाचा या दुर्धर रोगावर शंभर टक्के उपचार करून कोल्हापूर जिल्हा कॅन्सरमुक्त करण्यासाठी अशा शिबिर आणि उपक्रमांची गरज असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं कार्यक्रमास त्यांच्यासह कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल आरोग्य विभागाच्या सौ रेश्मा पवार शिरोळ तालुका आरोग्य अधिकारी दातार यांच्यासह ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणचे सर्वच डॉक्टर्स अधिकारी आशा वक, वर्कर्स आदी उपस्थित होते महात्मा पाटील ट्रस्टच्या वतीनं सर्व सोयीनियुक्त हॉल या कार्यक्रमासाठी मोफत देण्यात आल्याची माहिती धनाजीराव जगदाळे यांनी दिली महानकर न्यूजसाठी नुरसीवाडीहून मोहन जमादार